आज माननीय प्रदेशाध्यक्षांनी काल जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ही जी नोकर भरती जी आहे कंत्राटी नोकर भरती आहे त्याचा जो जीआर रद्द केला आहे जे पाप महाराष्ट्र सरकारला उद्धव ठाकरेंनी लावलं होतं ते काल माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पुसून काढलं. त्याचा निषेध आम्ही ज्या उद्धव ठाकरेंनी हे पाप आणलं होतं त्या पापाचा निषेध आम्ही करायला अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये याचं आंदोलन निषेध आंदोलन होणार होतं. आज निषेध आंदोलन मोठ्या संख्येमध्ये झालं आणि अख्ख्या नागपूरच्या जनतेला माहीत झालं की माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी घरात बसून कोविडच्या आडमध्ये क्वारंटाईनच्या आडमध्ये काय काय पापं केली आता ती उघडी येत आहेत. ते मातोश्रीच्या तिसऱ्या मजऱ्यावर बसून कंत्राटदारीची भरती आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी पोलीस भरतीसुद्धा कंत्राटदारीची केली होती. आणि पोलीसमध्ये जर एखादा क्रिमिनल त्या कंत्राटदाराचा ओळखीचा असेल ना तो जर पोलीस बनल तर म्हणजे उलटा तो चोर कोतवाल को डाटे म्हणजे कुंपण शेत खायला निघालेला आहे. ह्या पद्धतीचं सरकार उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष चालवलं आता ते पापं बाहेर निघत आहे आणि ते पापं आम्ही धुवून काढतो आहे.